माझ्या सोबतने असं म्हणता येत नाही, मी गेल्या 30-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे. मला 25 वर्ष झाले मी नगरसेवक भाजपचं. मी एकदा पहिल्याच्या दुसऱ्या वर्षीच मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो, मग दुसऱ्या टर्ममध्ये मी विरोधी पक्षनेते झालो, तिसऱ्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेते झालो, चौथ्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेते झालो, पाचव्या टर्ममध्ये ओबीसी महिला आणि पुरुष आपलं जनरल पुरुष महिला झाल्यामुळं मला या ठिकाणी पहिल्या वर्षी मला सभागृहाने गेलेत. मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता असल्यामुळं मला 4 वेळा तरी 5 वेळा 5 पदं दिलेले आहेत. मला लहानपणापासून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे जे काही आता आलेले लोक आहेत ते काही भारतीय जनता पार्टीचे खरं तर जसं मी आमच्या भाजपला आई म्हणतो, संघाला बाप म्हणतो, माझ्या आई बापाला मी मानतो, तसं हे लोक मानणार नाही आहेत. हे जे काही पेढे वाटलेत किंवा एक आहेत हे गद्दारी लोक आहेत. एकदा यांना तिकीट मिळालं नाही, एकदा तिकीट मिळतंय, एकदा कोणकोण बंडखोर केले असतील, ज्यांनी ज्यांनी बोललेलं आहे त्यांना माहीत आहे. काही कधी कधी तर काळी ज्यांनी आपल्या मेघजीचं बंडखोर उमेदवार म्हणून उभारले होते त्याचे निवडणूकपूर्वक असतील. कधी कधी दिलीप मानेकडनं पैसे खाल्लेले लोक. आम्ही कधी आयुष्यात असं काही केलं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे जे पदाधिकारी आहेत, जे आमचे नेते आहेत महाराष्ट्रातले, आमचे देशातले, त्यांनी मला म्हणून त्यावेळी तिकीट देऊन मला आतापर्यंत भारतीय जनता पार्टी ठेवलेलं आहे. मी भारतीय जनता पार्टी कोणाकडे वाटत असेल इथल्या भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळींना, मी भाजप सोडणार आहे. जोपर्यंत माझी आई वडील मला घरात आकलू देत नाहीत तोपर्यंत मी भाजप सोडणार नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे. मला काढलं तरी मी भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे. मागील 15 वर्षापासून 1 दिवसाच्या बाळापासून ते 14 वर्षाच्या मुलामुलींचे सर्व रोग निदान व उपचार केले जात असलेले एकमेव रुग्णालय डॉक्टर सुदर्शन चक्रे यांचे उत्कर्ष क्लिनिक. बालरोग तज्ञ MBBS MD डॉक्टर सुदर्शन चक्रे यांचे उत्कर्ष क्लिनिक. पत्ता NG मिल समोर वारदचाळ हनुमान मंदिर शेजारी भैया चौक सोलापूर. वेळ सकाळी 10:30 ते 2:30 आणि संध्याकाळी 7:30 ते 9:30. संपर्क 0217 26 20 800.